त्यांचे प्रतिनिधी निवडत फक्त आणलेले हे 500 लोक, आणि या लोकांनी या जळगावच्या भूमी कोणाचे आजार बरे झालेत वगैरे वगैरे हे या गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत असं आपण म्हणतो, पण मोठं पण आहे आणि ती जाणीव ती अनुभूती नेमकी काय आहे, ज्या परमात्म्याच्या विषयी आपण एका विशिष्ट अशा कुतूहलाने त्याचा शोध घेत आलो आहोत, असा परमात्मा नेमका काय आहे? गणेश गणपती माहिती नाही, यांना कुठलं देवीचं तत्व काही माहिती नव्हतं, त्यांनी ते आत्मसात केलं आणि हे आत्मसात करण्यासाठी काही विशेष कष्ट उपसले नाहीत, फारसे कष्ट घेण्याची गरज नाही, म्हणून याचं नाव सहज योग आहे. सहज योग, सह अधिक ज, सह म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्मलेला. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्या आतमध्ये एक शक्ती जन्मलेलीच असते आणि ती शक्तीच आपल्या अनंत जन्मांचा संपूर्ण पुरावा आहे. त्या शक्तीला सगळं विदित आहे, माहिती आहे. त्याचं वर्णन असंही केलेलं आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाशक्ती म्हणजे परमात्मा. अनंत कोटी, आपण एका पृथ्वीवरती राहतो, अशा असंख्य पृथ्व्यासारखे ग्रह तारे या संपूर्ण गावामधील एका गल्लीमधील एका घरामधील आपलं अस्तित्व केवढं आहे, आणि मग अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला कसं भेटणार? कोणत्या पोथ्या वाचल्या होत्या, कोणते नवस केले होते, कोणते उपवास केले होते, फक्त मिसळून गेला, एक रूप झाला, बस तसच. आम्ही वाहू काळजी चिंता प्रपंच सगळं काही वाहू, भगवंताचं वचन आहे ते खोटं कसं असणार, परंतु योग केला पाहिजे. हो, सांख्य योग आहे, कर्मयोग आहे, ज्ञान योग आहे, भक्ती योग, आणि तुम्ही एकदा का जोडून घेतलं तर मग तुमचा सगळे प्रश्न आणि समस्या कशा सुटतात हे अनुभवण्यासारखं आहे. म्हणून मी म्हणालो हे प्रवचन नव्हे, हे अनुभूतीच आहे. पारायण पारायण जरूर, पारायणामधून आनंद मिळेल, समाधान मिळेल, शांतताही मिळेल, परमात्मा मिळेलच याची खात्री नाही, कारण संत नामदेवानी म्हणून ठेवलेलं आहे. एक खरी गोष्ट आहे, आपण म्हणतो मी देव मानतो, देव मानून उपयोग नाही, मी देव जाणतो, जाणणे आपल्याला होणारी जाणीव सत्य आहे ते जाणणे महत्वाचं आहे, आणि ती जाणीव आपल्याला होईल काही क्षणात इथच. हो अहो, जाणीव हे विश्व निर्माण केलेलं आहे. अहो एखादं साधं फूल असतं, फूल, ते फूल सुगंधाच्या माध्यमातून आपलं अस्तित्व सिद्ध करतं, ते मोगऱ्या शास्त्र निर्माण केलेलं आहे, ती जाणीव झाली पाहिजे, म्हणजेच जाणणे. वेद याचा अर्थ विद शब्दापासून वेद, जाणणे, जाणीव झाली पाहिजे, आणि हे सगळं परमात्मा मिळकून प्राप्त होत. ज्यांनी उभं आयुष्य हिमालयात घालवलं त्यांना देव मिळाला की नाही त्यांनाच माहिती, पण इथं आपल्याला या 15-20 मिनिटांमध्ये परमेश्वर मिळू शकतो म्हणजे काय मिळणार, इथंच याच कारण असं आहे. पूरी करा, व्यवसाय करा, आणि त्यातून फक्त दिवसागाठी 10 ते 15 मिनिट द्यायचे आहेत. 10 ते 15 मिनिटाच्या ध्यान साधनेतून तुम्हाला जे प्राप्त होणार आहे ते कमालीचं आहे, आणि ते आपण आज मिळवणार आहोत. मग हे इतकं सोपं कसं, तेच तर महत्वाचं आहे. या ठिकाणी हा जो प्रकाश लाईट दिसतो आहे त्यामुळे कोण कुठे बसलेले आहे सहज दिसतं, हा काही चमत्कार नव्हे, ते सहज आहे. पण जेव्हा हा प्रकाश येतो तेव्हा अंधार पडून जातो. जो स्विच ऑन केल्यावर लख प्रकाश, आणि त्या प्रकाशामध्ये अंधार पळून गेला, निघून गेला. अंधाराला सांगावं लागलं नाही की पळ बाबा प्रकाशाला, किती वेळ लागला, किती वेळ लागला, पॉइंट पॉइंट सेकंद 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 किती वेळ लागला. बस तसंच आहे, आपल्या आत्म्याला जर प्रकाश मिळाला तर आपल्यामध्ये असलेला अज्ञानाचा अंधार त्या क्षणी नाहीसा होतो, आणि त्या ठिकाणी फक्त शिल्लक राहतं ज्ञान. ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मसाक्षात्कार. किती वेळ लागला, समर्थ रामदासांनी सांगितलेले, त्यांना प्रश्न विचारला की स्वामी साक्षात्कार मिळवायला किती वेळ लागतो, त्यांनी सांगितलं तत्क्षण, तत्क्षण.
क्षण एका क्षणा आम्हाला कोणी मोबदला घेत नाही. आम्ही तुमच्यासाठी आम्ही खर्च करतो कॉन्ट्रीब्युशन, कारण संपूर्ण जगात हे पसरलेलं आहे. त्या माऊलीची इच्छा आहे की माझ्या या लेकरांना पण हे मिळालं पाहिजे, त्यासाठी त्यांची तळमळ आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम आहे विनामूल्य. अहो विचार करा, तुम्ही एक साधं उदाहरण घ्या. संत ज्ञानेश्वर एकनाथ सगळ्या गावागावामध्ये त्या काळामध्ये ते फिरले, त्यांनी किती मोबदला घेतला होता. परंतु त्याच ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीवरती जर आम्ही व्याख्यान द्यायला लागलो तर लाखो रुपये घेतो. ज्ञानेश्वरांनी कुठं मोबदला घेतला होता? सहजयोग या तत्वावरती आहे. परमात्म्याच्या या शास्त्राला पैसा लागत नाही. फक्त हे की तुम्ही फक्त थोडा वेळ द्या आणि परमात्म्याचं हे शास्त्र नुसतं जाणून घेऊ नका, अनुभवा, सतत अनुभवा. ही मोठी देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे. एवढंच नव्हे, या सहजयोगाचे जे लाभ आहेत तुम्ही आश्चर्य कराल, नवल कराल. तुम्हाला या ठिकाणी सत्य आणि असत्य समजेल. सत्याची व्याख्या करावी लागते. काय सत्य? की तुम्ही तुमचं आयुष्य वाढवता, आयुष्य वाढत. मनुष्य इम्बॅलन्स असंतुलित असला की रोगाला बळी पडतो, अनेक विकारांना बळी पडतो. रोग कसे होतात, आजार कसे होतात हे सांगणार आहे 2 मिनिटं. कमालीची गोष्ट. एवढंच नव्हे, महिला भगिनी आहेत या सुद्धा कुठला तरी वार, उपवास, तापवास का करतात तो एवढं? याच कारण असं, माझ्या प्रपंचामध्ये हे भगवंत मला सुख आणि समाधान लाभू देत एवढी माफक अपेक्षा असते. घेतले अगदी एक्सपोर्ट क्वालिटी ज्याला म्हणू आपण असे सगळं. याच कारण असं की असे तेजस्वी, टवटवी, प्रसन्न हे का? दररोजच ध्यान, दररोजच मेडिटेशन. आणि म्हणून प्रफुल्लपणे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुंबईला सुद्धा मंत्रालयाकडे आम्ही ज्याचे कार्यक्रम घेतले होते गेल्या 3 वर्षापूर्वी, डेप्युटी सेक्रेटरी IAS ऑफिसर IP आज काही होणार नाही. फ्रेश हे लक्षात, टेन्शन फ्री. आणि हे घडतं, ही वस्तुस्थिती. आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने असंच काही निर्माण केलेलं आहे ते पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. ते जे आहे तत्व चार्ट लावले, शरीराचे जे आकृती आहेत त्या पाठीमागे चार्ट. यातनं महाकालीची शक्ती वाहते आणि ही नाडी म्हणजे इच्छाशक्तीची ही बाजू आहे. आपण पदोपदी क्षणोक्षणी इच्छा निर्माण करतो. इच्छा करणं काही वाईट नाही, पण इच्छा अति इच्छा, जे काही दिसलं त्याच्याविषयी इच्छा आहे. खरी चांगलं बंगला दिसला असा बंगला आयुष्यात बांधावा, गाडी दिसली अशी गाडी घ्यावी बरं का, महिला भगिनी साडी बघितली अशी साडी घ्यावी बरं का, दागिना घेतला दागिना घ्यावा, असं चालूच आहे. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी इच्छा, तिसरी इच्छा. इच्छा काही संपत नाही. आणि त्यामुळे दुसरी इच्छा, तिसरी इच्छा. पण इच्छेची पूर्ती होण्यासाठी काही क्रिया करायला पाहिजे, क्रिया करावी लागते. इच्छा आणि क्रिया यांचं संतुलन झालं तर इच्छेची पूर्ती होते. पण नुसती इच्छाच करत राहिली एखादी व्यक्ती तर त्या व्यक्तीला एक आजार होतो. ती शक्ती त्याने वापरून टाकली. आणि भूतकाळाचा विषय, भूतकाळ अगदी 10 वर्षापूर्वीची कधी गोष्ट आठवत बसायची, 20 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, आमच्या आजोबांचे, पंजोबांचे, पंजोबा खूप श्रीमंत होते, जागीरदार होते वगैरे, आठवत राहायचं, आठवत राहायचं. तरी सुद्धा या नाडीवरची शक्ती वापरली जाते. त्या व्यक्तीला सगळे तमोगुणाचे विकार होतात. मनोरुग्ण रस्त्याने जाताना बोट मोजत जाणार, कुठेतरी कोपऱ्यात अंधारात काळोखात बसणार, कुणाशी बोलणार नाही, हलणार नाही, चालणार नाही. आपण म्हणतो सज्जन मनुष्य कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही. आपण तो रोग आहे, आजार आहे, कारण एकच बाजू वापरून टाकली. अशा व्यक्ती इम्बॅलन्स, त्याला पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतो, अर्धांगवायू. एवढंच नव्हे, असे व्यक्तिमत्व कसं आहे, इम्बॅलन्स म्हटल्यानंतर असंतुलित झालेला आहे, तो दिवसाही झोपतो, रात्री झोपतो, झोप कमी होत नाही. भावना, इमोशन्स या बाजूला. आणि उजवी जी बाजू आहे ही क्रियाशक्तीची बाजू आहे, कार्यशक्ती. आणि कार्यशक्ती, क्रियाशक्ती ही उजव्या बाजूला आहे. यातनं जी नाडी आहे, या नाडीचं नाव आहे पिंगला नाडी. हा सरस्वतीची शक्ती वाहते. आणि आपण पाहतो ही नाडीवरची ही शक्ती केव्हा वापरली जाते. सकाळी उठल्यापासून आपण विचार करतो, एवढे विचार खाताना पिताना चालताना पिताना विचारच विचार, विचारता सोय नाही. मोर थिंकिंग, मोर प्लॅनिंग. विचार आणि प्लॅन
दोन वर्षांनी चार वर्षांनी पैसे दाम दुप्पट होतील, हे करू ते करू ते करू चाललंय, करू नये असं नाही. अति अति विचार केले तर काय होतं, विकार सुरू होता. आणि ह्या नाडीवरती अशा पद्धतीने वापरली गेल्यानंतर शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, ती उष्णता शरीरामध्ये लिव्हरमध्ये साठते, ती उष्णता पोटात सरकली डायबिटीस, ती उष्णता खाली सरकली किडनीचे विकार, पित्ताचे विकार, उष्णतेचे विकार, निद्रानाशाचे विकार, एवढे विकार आहेत. एकच बाजू वापरली इम्बॅलन्स पॅरालिसिस अर्धांगवायू. आणखी एक विकार त्या व्यक्तीला होतो, या नाडीवरची ही शक्ती वापरून टाकली, शक्ती आणणार कुठून, शरीर ऍटोमॅटिक डाव्या बाजूकडनं शक्ती ओढून घेत आणि डावी बाजू कमकुवत होते, अशक्त होते. नेमकं हृदय डाव्या बाजूला आहे, त्या व्यक्तीला हृदयाचे सर्व विकार होतात, हार्ट अटॅक सुद्धा. अशाच व्यक्तीला येतो की जो अति विचार करतो, अति प्लॅनिंग करतो, एवढे आजार विकार आहेत, एवढे आजार आणि विकार आहेत, याला जबाबदार आपणच आहोत. याच्यावर उपाय काय, ते उपाय सुद्धा आहेत, विनामूल्य आपल्याकडेच आहेत. भूतकाळ काल संपलेला आहे, भविष्यकाळ उद्या माहीत नाही, तरी आपण तासन तास बोलत असतो, पण परमात्म्याने फक्त आपल्याला दिलाय वर्तमान, आज आणि आत्ता. या क्षणी जो वर्तमानात राहतो तो सदैव आनंदी आणि प्रसन्न. मधली जी नाडी आहे ती वर्तमानाची आहे, सुषुम्ना नाडी, ब्रह्म नाडी. या नाडीमध्ये महालक्ष्मीची शक्ती आहे आणि या नाडीवरती काही चक्र आहे. परमेश्वराकडे जाण्याचा अत्यंत जवळचा मार्ग आहे सुषुम्ना नाडी, परमेश्वराकडे जाण्याचा जवळचा मार्ग. बघा त्याचा शोध श्री माताजींनी कसा सुंदर तुमच्या पुढे आपल्या पुढे ठेवला आहे. आणि म्हणून हे तत्व तुम्हाला आम्हाला आयुष्य बदलून टाकणार आहे. या नाडीवरती सहा चक्र आहेत आणि सातवं चक्र जे आहे, आता आपण जमिनीवर बसलो आहोत, आपल्या या जमिनीला आपल्या शरीराचा भाग जिथं स्पर्शित होतो ते चक्र आहे मूलाधार चक्र. या मूलाधार चक्रावर श्री गणेश आहे, जो श्री गणेश संकट विनाशक आहे, जो अबोधिता देतो, इनोसन्स, तो श्री गणेश. आणि त्याच्या वरती त्याचे रंग पाकड्या वगैरे याची आता अभ्यास करण्याची गरज नाही, ते तत्व तिथं बसलेले आहे. त्याच्या वरती त्रिकोणी माकडहार आहे, जो पाठीचा कणा आहे आपला, पाठीच्या कण्याचं शेवटचं त्रिकोणी माकडहाड. या त्रिकोणी माकडहाडामध्ये साडेतीन वेटोळे घालून बसलेली एक शक्ती आहे, या शक्तीचं नाव आहे श्री कुंडलिनी शक्ती. हिचं वर्णन संत ज्ञानेश्वरांनी सहाव्या नवव्या अध्यायामध्ये केलेलं आहे. ती कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा, संत ज्ञानेश्वर. कशी आहे ती, अहो ती सर्पिणी सारखी आहे, नागिनी सारखी. म्हणून ते म्हणतात नागिनीचे पिलू कुंकुमे नहाले, संत ज्ञानेश्वर. अशी ती शक्ती, ही शक्ती जागृत झाली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये देवीची साडेतीन पीठं, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका देवी, तुळजापूरची भवानी आई, नाशिक जवळची सप्तशृंगी देवी, साडेतीन पीठ अर्धपीठ, ही साडेतीन पीठाची शक्ती आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये बसलेली आहे श्री कुंडलिनीच्या रूपाने. ती शक्ती जागृत झाली पाहिजे, ती निद्रिस्त आहे, झोपलेली आहे. ती जागृत झाल्याबरोबर काय घडतं, आम्हाला इथंच होणार ती शक्ती जागृत होणार आणि तिचा प्रकाश वरच्या चक्रावर येतो. वरच्या चक्रावर त्याची जाणीव होईल आपल्याला, वरच्या चक्रावर येतो. हे वरचं चक्र जे आहे हे स्वाधिष्ठान चक्र, या चक्रावरती ब्रह्मदेव सरस्वती त्या देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनामध्ये नवीन नवीन काहीतरी निर्मिती आपण करू शकतो. वरच्या चक्रावर कुंडलीचा प्रकाश येतो, हे वरचं नाभी चक्र आहे. या नाभी चक्रामध्ये श्री लक्ष्मी नारायण या देवता आहे, त्यांचा आशीर्वाद मिळतो, संतोष समाधान, आणि म्हणून आपलं एक आनंद आणि वैभव प्रपंच उत्तम होतो. पोटाचा जो गोल भाग दाखवलेला आहे भवसागर, श्री आदिगुरु दत्तात्रयांचं स्थान. आदिगुरु दत्तात्रयांचे दहा अवतरण, दहावं अवतरण शिर्डीचे संत साईनाथ त्यांचंही स्थान देत आहे. त्या सगळ्या देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्याला परमात्म्याकडे जाण्यासाठी लागणाऱ्या सद्गुणांची निर्मिती तिथं होते.
कुंडणीचा प्रकाश वरच्या चक्रावर येतो. हे आहे मध्य अनाहत चक्र. इथं दुर्गा माता जगदंबा मातेचं स्थान आहे. दुर्गा माता जगदंबा, त्या देवतांचा आशीर्वाद मिळतो. तुम्ही पूर्णपणे निर्भय होता, कसली भीती तुम्हाला वाटणार नाही, पूर्ण निर्भय. यासाठी आम्ही एक उदाहरण देतो. आई जगदंबेच्या कृपेने सर्व कार्य सिद्धीस येईल. जगदंब 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 ते म्हणत राहिले. आई भवानी प्रसन्न झाली आणि तलवार त्याला दिली. हे यशस्वी भव. पुढची कथा आपल्याला माहिती. आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श पुत्र. डाव्या बाजूला हृदयामध्ये शिव पार्वती, त्या देवतांचा आशीर्वाद मिळतो. आत्मा तिथं आहे. कुंडलिनीच्या प्रकाशाने आत्मा प्रकाशित होतो, तेजस्वी होतो, अलौकिक होतो. आणि परमात्माच्या साम्राज्याकडे जाण्यासाठी त्या मार्गावरती तुम्ही आले आहात. आणि म्हणून वरचं चक्र जे आहे, गळ्याच्या खाली जो खड्डा आहे, कुंडणीचा प्रकाश इथे येतो. हे आहे विशुद्धी चक्र. या विशुद्धी चक्रावरती श्री राधा कृष्णांचं स्थान आहे. त्या देवतांचं उजव्या बाजूला विठ्ठल रुक्माई, डाव्या बाजूला विष्णू माया, श्रीकृष्णाची भगिनी. त्या देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. कुंडणीचा प्रकाश वरच्या चक्रावर येतो. जिथं कपाळाला आपण गंध लावतो ते जे स्थान आहे आज्ञा चक्र. या आज्ञा चक्रामध्ये श्री महाविष्णूंच महालक्ष्मीचं स्थान आहे. पृथ्वीच्या पाठीवर जी जी अवतरण आली, त्या प्रत्येक अवतरणाने मानवाला परिपूर्ण करण्यासाठी एक एक तत्व त्याच्यामध्ये टाकलं. गौतम बुद्ध आले, शांतीचं तत्व त्याने दिलं. श्री महावीर आले, दयेचा धर्म त्यांनी शिकवला. येशू ख्रिस्त आले, क्षमेचं तत्व त्यांनी आपल्याला दिलं. शेवटचं मानवाला परिपूर्ण करणारं चक्र जे आहे, जो टाळू भाग आहे, या टाळूला ज्या ठिकाणी सहस्रार चक्र असं म्हणतात. हजारो पाकळ्यांचं कमळ असावं असं हे स्थान आहे. या ठिकाणी श्री सदाशिवांचा वास आहे आणि आदिशक्तीचं निवास आहे. हृदयातला शिव इथं सदा शिव होतो. विष्णू अवतार धारण करतो, शिव मात्र सदा शिवच असतो. या ठिकाणी कुंडलिनी शक्ती आल्यावर काय घडत? आजूबाजूला पसरलेलं निर्गुण निराकार परब्रह्माशी ती एक रूप होते. त्या क्षणी काय घडत? आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव एक रूप होतो. त्या क्षणी काय घडत? तुमच्या हातांच्या बोटांमधून जाणीव होते थंडगार चैतन्य लहरीची व्हायब्रेशन. त्या क्षणी काय घडतं? पूर्णपणे तुम्ही निर्विचार स्थितीमध्ये येता आणि आतमध्ये शांतता अनुभवता. त्या शांततेत आनंद मिळतो. तोच ब्रह्मानंद, तोच परमानंद, तोच निरानंद, तोच आत्मानंद. तो आत्मानंद जो ऋषी मुनींनी अनुभवलेला तो आपण इथं आत्ताच अनुभवू फक्त 3 मिनिटात. चष्मा असेल बाजूला काढून ठेवा. ही प्रक्रिया या 3 मिनिटामध्ये परमेश्वराने प्रसाद देण्यासाठी निवडलेली ही वेळ आहे आपल्यासाठी. कृपा करून आपण पुन्हा सूचना देतो मी. आहे आपण मांडी घालून बसलेले असाल, ठीकच आहे. खुर्चीवर काही मंडळी बसली तर मांडी घालून बसलेली जी मंडळी आहे त्यांनी असं बसायचं आहे. आपले दोन्ही हात अशा पद्धतीने ठेवायचे, प्रसाद घेताना आपण ठेवतो अशा पद्धतीने, बोट हाताची मोकळी अशा पद्धतीने ठेव. प्रसाद घेताना आपण ठेवतो तशी. त्यानंतर मी आपल्याला सांगेन, उजवा हात जमिनीवरती पालथा ठेवायला आणि डावा हात कोपरात वाकून हाताची बोट सरळ अशा पद्धतीने पाहून घ्या. त्यानंतर मी काही म्हणायला सांगेल ते आपण मनातल्या मनात म्हणायचं. त्यानंतर दोन्ही हात अगोदर होते तसेच मांडीवर ठेवायचे. उजवा हात, सगळी क्रिया उजव्या हाताने करायची आहे. उजवा हात हृदयावरती ठेवायला मी सांगेन. मनातल्या मनात मी काही म्हणायला सांगेन ते आपण म्हणायचं आहे. ते म्हणून झाल्यावर तोच हात कपाळावरती ठेवायला मी सांगेन. डोकं दुखताना आपण दाबून ठेवतो तस. मनातल्या मनात मी काही म्हणायला सांगेन ते आपण म्हणायचं. त्यानंतर तोच हात डोक्याच्या मागच्या बाजूला मी ठेवायला सांगेन.
तोंड आकाशाकडे करायला सांगेन. काही म्हणायला सांगेन ते मनातल्या मनात आपण म्हणायचं फक्त एकच वेळा. त्यानंतर मान सरळ करायची आणि आपला जो टाळू आहे हाताचा तळवा टाळूवरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे. पाहून घ्या अगोदर. आणि जागच्या जागी क्लॉक वाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेनुसार आपला उजव्या हाताचा तळवा टाळूवरून दाबून पण सावकाश फिरवायचा 7 वेळा की जेणेकरून टाळूची कातडी किंचित हलली पाहिजे. त्यानंतर पाहून घ्या अगोदर मी आपल्याला सांगेन तसा हात टाळूवरती दाबून ठेवायला सांगेन. त्यानंतर 1/2 इंचा अधांतरी उचलायला सांगेन. मग 1 इंच 2 इंच 3 4 5 6 इंच टाळू पासून लांब टाळूच्या जवळ लांब जवळ लांब जवळ टाळूच्या अवतीभोवती सुद्धा पाहून घ्या. अगोदर पाहून घ्या हे का तर आपल्या टाळू मधून आपल्या हाताच्या तळव्याला काही जाणीव होते का? थंडगार हवेची मंद झुळूक आपल्याला जाणवेल. सूक्ष्म जाणीव होते. ही जाणीव आपण स्वतः अनुभवायची टाळूपासून लांब जवळ टाळूच्या अवतीभोवती ही जाणीव अनुभवायची. हात मांडीवर ठेवायचा अगोदर होता तसाच. त्यानंतर डावा हात जो आहे फक्त डाव्या हाताने चेक करायचंय की उजव्या हाताच्या तळव्याला जशी जाणीव झाली तशी जाणीव डाव्या हाताच्या तळव्याला होते किंवा नाही हे अनुभवण्यासाठी टाळूपासून लांब जवळ लांब जवळ अवतीभोवती टाळूच्या लांब जवळ सूक्ष्म जाणीव तशी आपल्याला होते की नाही ती अनुभवायची. आणि पुन्हा हात अगोदर होते तसेच मांडीवर ठेवायची. निर्विचार स्थितीमध्ये यायचंय. आणि हे सगळं देणारी शक्ती आहे श्री माताजी. म्हणून श्री माताजींना हृदयापासून वंदन करा. मनातल्या मनात प्रार्थना करा श्री माताजी कृपा करून आज आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या. आत्मसाक्षात्काराची प्रचिती द्या. जाणीव द्या. अनुभूती द्या.